ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावं यासाठी राज्य सरकारने 1 आणि 5 डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांमधील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे। दरम्यान या निर्णयावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे। आम्हीही 15 वर्ष सत्तेत होतो, त्यावेळी मध्य प्रदेश गोव्यात निवडणुका झाल्या, मात्र आम्ही कधी कशी पगारी सुट्टी दिली नाही। अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे असं ते म्हणाले। आज मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना सुट्टी देणं योग्य नाही। निवडणुका या दर 5 वर्षांनी येतात, यापूर्वी असं कधी घडलेल्याचं मला आठवत नाही। आम्हीही 15 वर्ष सत्तेत होतो, त्यावेळी मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या, मात्र आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही। अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। आज 365 दिवसांपैकी सर्व प्रकारच्या सुट्ट्या पकडून जवळपास 125 सुट्ट्या दिल्या जातात, त्यामुळे याचा आपण कुठं गांभीर्याने विचार केला पाहिजे। राज्याचा गाडा हाकताना अधिकारी 6 महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि उर्वरित 6 महिने काम करत असेल तर हा जनतेचा टॅक्स रूपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे असंही ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।